आपल्या जयंत पाटील उठले होते बोलण्यासाठी, माईक हातामध्ये घेतल्या मात्र भावना विवश झालेले आहेत, शब्द फुटत नाहीयेत, खाली बसलेत जयंत पाटील, त्यांना बोलूही शकले नाहीयेत, अश्रू अनावर झालेले आहेत। शरद पवार यांनी एवढा मोठा धक्कादायक निर्णय घेतल्यानंतर, त्याची घोषणा केल्यानंतर त्यांना भावना बोला। आतापर्यंत महाराष्ट्रात आम्ही सगळे पवार साहेबांच्या नावाने मत मागतो, पक्ष आला मत पवार साहेबांच्यामुळे मिळतात। आज पवार साहेब बाजूला गेले तर आम्ही कुणाला घेऊन समोर लोकांचं जायचं, हा आमचा पहिला प्रश्न। अजूनही पवार साहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेतेपद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या जनतेसाठी आणि वेगळ्या राज्यातल्या लोकांच्यासाठी देखील गरजेचं आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब या नावानेच ओळखला जातो आणि असं अचानक पवार साहेबांनी बाजूला जाण्याचा पवार साहेबांनाही हक्क नाही। त्यांनी परस्पर असा निर्णय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही। त्यांनी असा निर्णय घेणं आम्हाला कुणालाही आणि देशातल्या कुठल्याही माणसानं मान्य होणार नाही। मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही इथून पुढे पाहिजे। आमच्या लहानपणापासून त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं, अरे बोलता थांबा ना जरा, त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं, आजही त्यांच्याकडून स्फूर्ती प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो। त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसापूर्वी केली। पवार साहेब तुम्हाला आम्ही सगळा अधिकार देतो पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे ती कुणालाही दुसऱ्याला येणार नाही। तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या, तुम्हाला पक्ष कसा परत नव्या लोकांच्या हातात द्यायचा आहे तो घ्या। पण पक्ष सोडून पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षाच्या देशातल्या राज्यातल्या तरुणांच्या नव्या पिढीच्या देखील हिताचं नाही। आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याचा सवय लागलेली आहे, तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करू शकणार नाही। तुम्ही थांबणार असाल तुम्ही थांबणार असाल आम्ही सगळे थांबतो। हा पक्ष ज्यांना चालवायचा आहे त्यांना चालवू दे। साहेब लोक माझे सांगा ती म्हणता आपण सगळ्या लोकांचं आपण ऐकावं साहेब, लोक सांगतील कसं